नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 याबद्दल. तर 2018-19 पासून आपल्या राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. तर या योजनेमध्ये जे काही अनुदान मिळणार आहे त्याबद्दल आपण पाहूया. तर इथे तिने टेबल आहे फळबाग, त्यानंतर लागवडीचं अंतर, एका हेक्टरातले किती झाडं बसणार आहेत त्या तो काउंट दिला आहे, आणि प्रति हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा. तर पहिलं म्हणजे आंबा कलमे, लागवडीचं अंतर 10x10 हेक्टरी, ते जे काय लागवडीचं अंतर आहे ते मीटरमध्ये आहे, फुटामध्ये नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर आंबा कलमे 10x10 मीटर अंतरावर लागवड असावी. अशी लागवड घेतली तर प्रति हेक्टर तुमची 100 झाडे बसणार आहेत, आणि त्यासाठी कमाल अनुदान प्रति हेक्टरी 53,561 इतकं मिळणार आहे. त्यानंतर आंबा कलमे सधन लागवड म्हणजे हाय डेन्सी म्हटलं तर चालेल, ती 5x5 मीटर अंतरावर जर लागवड केली तर 400 झाडं बसत आहेत, आणि त्यासाठी आपणाला 1,01,972 इतकं अनुदान शासनाकडून मिळणार आहे. त्यानंतर काजू कलमे 7x7 मीटर अंतर लागवड, प्रति हेक्टरी झाड रोपांची संख्या 200, आणि त्यासाठी मिळणारं अनुदान 55,578. त्यानंतर पेरू कलमेमध्ये सदन लागवड म्हणजे हाय डेन्सिटी लागवड, जी तुमची 3x2 मीटर या अंतरावर असेल, आणि प्रति हेक्टरी 1,666 इतकी झाडं बसतील, आणि त्यासाठी आपल्याला जे अनुदान मिळणार आहे ते म्हणजे 2,02,090 रुपये इतकं अनुदान आहे. त्यानंतर पेरू कलमामध्ये 6x6 मीटर अंतरावर जर तुम्ही लागवड केली तर हेक्टरी 277 झाडं बसत आहेत, आणि त्यासाठी 62,253 इतके अनुदान आपल्याला मिळणार आहे. तसेच डाळिंबासाठी पण हे अनुदान आहे, लागवडीचं अंतर आहे 4.5x3 मीटर, प्रति हेक्टरी हेक्टरी झाडांची संख्या 740, आणि त्यासाठी अनुदान आहे 1,09,487 रुपये. तसंच संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू यांची कलमे, त्यासाठी पण त्यांनी 6x6 मीटर हे लागवडीचं अंतर दिलेलं आहे, त्यामध्ये प्रति हेक्टरी 277 झाडं बसत आहेत, त्यासाठी अनुदान आहे 62,578. तसंच वेगवेगळ्या झाडांसाठी फळबागांसाठी हे योजना आहे, त्यामध्ये संत्रा कलमे, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, त्यानंतर कोकम, फणस, अंजीर, चिक्कू, अशा वेगवेगळ्या फळबागांसाठी आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करायला काही हरकत नाही. तर आता आपण या योजनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ते बघूया. हां, तर या योजनेत भाग घेऊन झाडे लागवडीचा कालावधी 1 मे ते 9 नोव्हेंबर असा राहणार आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30%, आणि तिसऱ्या वर्षी 20%, अशा 3 वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी
लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. जर समजा हे प्रमाण तुमचं कमी झालं तर शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जीवन झाडाचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. म्हणजे या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जे काय आपलं अनुदान मिळणार आहे त्या ते अनुदान घेण्यासाठी आपल्याला आपली बाग जिवंत आहे असं त्याचा दाखला द्यावा लागेल. आणि त्यामध्ये जर तुमची बागायती झाडं असतील तर 90% झाडं जिवंत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही 100 झाडं लावली असतील तर त्यातले 90 झाडं जिवंत असणे गरजेचं आहे. तसंच कोरडवाहू झाडासाठी हे प्रमाण 100:80 इतके आहे. आणि जर हे प्रमाण कमी झालं तर शेतकऱ्याला स्वखर्चानं ते झाडं लावून जे प्रमाण लागणार आहे ते प्रमाण राखणं आवश्यक आहे. तर या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागातील कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर आणि इतर विभागातील कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हेक्टर क्षेत्र मर्यादित लाभ घेऊ शकतो. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे. उर्वरित क्षेत्रासाठी लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात. अल्प अत्यल्प भूधारक महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत शेतकऱ्याने विहित नमुन्यात संबंधित कृषी विभागाकडे अर्ज करावा. तदनंतर संबंधित तालुक्याला दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास जाहीर सोडतीद्वारे म्हणजे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमतीपत्र दिले जाईल आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर 75 दिवसाच्या आत लाभार्थ्याने लागवड पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची पूर्वसंमती रद्द समजून पुढील शेतकऱ्यास पूर्वसंमती दिली जाईल. तर या योजनेत लाभ घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत शेतकऱ्याने आपला विहित नमुन्यात संबंधित कृषी विभागाकडे अर्ज करायचा आहे. आणि जर हे अर्ज जास्त झाले तर मग जे लाभार्थी निवडण्यात येणार आहेत त्याला लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. आणि एकदा का निवड झाली एखाद्या शेतकऱ्याची या योजनेसाठी निवड झाली तर पूर्वसंमती घेऊन 75 दिवसाच्या आत त्याने लागवड पूर्ण करायची आहे. जर 75 दिवसाच्या आत लागवड पूर्ण झाली नाही तर पूर्वसंमती त्याची रद्द केली जाईल आणि पुढच्या शेतकऱ्यास संमती दिली जाईल. त्यानंतर या योजनेत शेतकऱ्याने स्वतः करावयाच्या आणि शासन अनुदानित बाबी पुढीलप्रमाणे आहेत. तर शासन योजनेत अनुदानित बाबी 100% शासन अनुदान हे झाडं लागवडीसाठी खड्डे खोदणे कलमे रोपे लागवड करणे पीक संरक्षण औषधे नांग्या भरणे ठिबक सिंचन बसवणे यासाठी आपल्याला शासनाकडून 100% अनुदान मिळणार आहे. तर लागवडीसाठी जमीन तयार करणे सुपीक माती शेणखत मिश्रणाने खड्डे भरणे रासायनिक खत टाकणे अंतर मशागत करणे तसेच काटेरी झाडांचे कुंपण करणे जर इत्यादी गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर यास शासनाचं कोणतंही अनुदान आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याने स्वखर्चाने या सर्व गोष्टी करणे गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थी पात्रता इतर निकष तर सर्व प्रवर्गांतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे
त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. म्हणजे जे कुटुंब शेतकऱ्याचे जे कुटुंब फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहे तर अशा कुटुंबांना किंवा अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे. आणि त्या कुटुंबामध्ये पती पत्नी व अज्ञात मुले यांचा समावेश आहे.